मेन रोडला पाणी साचलं. आज कराड शहरामध्ये 1500 बेसमेंट्स आहेत, कमीत कमी मी सांगतो तुम्हाला 1500 बेसमेंट्स आहेत. आज अनेक मोठा पाऊस पडला तर नेहमी सगळ्या बेसमेंटच्या मध्ये पाणी जातं, त्या व्यापाऱ्यांचं दुकानदारांचं नुकसान होतं, अपरिमित नुकसान होतं. आज जर या मान्सून पूर्व अजूनही बंदिस्त गटरांची कुठं कुठं कुठंही साफसफाई झालेली नाही, कुठली आपत्कालीन यंत्रणेची हे झालेलं नाही. आज आम्ही मागणी केली होती आज मिटिंग घ्या म्हणून, आज काय करीत प्रोफेसर मिटिंग लागल्यामुळे ती मिटिंग कॅन्सल झाली. उद्या तर आम्ही मिटिंगची मागणी करतोय. अजूनही मान्सून पूर्व आपत्कालीन परिस्थितीचं कोणतंही नियोजन नगरपालिकेचं नाही, ही परिस्थिती आहे. आज एखादा मोठा वळीव जरी पडला तर कराड शहर तुडुंब भरेल, बेसमेंट तुडुंब भरतील, व्यापाऱ्यांचं दुकानदारांचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होईल, अशी परिस्थिती आज या ठिकाणी आहे. कराडच्या ड्रेनेज लाईन सुद्धा आपण या ठिकाणी पहिल्यांदा मान्सून पूर्वला व्यवस्थित करत होतो, कुठली यंत्रणा नाही, ठप्प पद्धतीनंच काम पडलेलं. घनकचरा प्रोजेक्टवर गेला एक काळ तुम्ही बघितलाय, आमच्या गुन्हेगारपासून तिथे काम केलं. तिथं मला सांगा तिथं कशा पद्धतीनं वाचलं होतं ना, आजची जाऊन परिस्थिती बघा तिथं काय परिस्थिती. घनकचरा हा फार मोठा शेवटची घटका गोष्टी का अशी परिस्थिती निर्माण झाली. एवढं कष्टाने निर्माण केलेली जी गोष्टी आहे शहराच्या दृष्टिकोनातून, आज जर ती शेवटच्या घटका पोहोचत असेल तर ती बरोबर. सो गांभीर्याने घेण्याचा हा विषय आहे. आज नगरपालिकेतला टीपी विभाग, आपल्या सर्वांना माहित आहे बिल्डिंग परमिशन असेल, रिन्युएशन असेल, एनओसीज असतील शहरामध्ये, ही कराड शहर हे विकसनशील असलेलं शहर आहे, एक नवीन डेव्हलपमेंट ग्रोथिंग असलेलं शहर आहे. शहरामध्ये शहरीकरण वाढते, नव्यानं बांधकामं वाढतात. आज टीपी ऑफिस माझ्याकडं 100 उदाहरण असते. आज ह्या टीपी ऑफिसचा कारभार जो आहे, म्हणजे टूथपेस्ट संपलेली टूथपेस्ट असते ते ज्या पद्धतीने ओढून बाहेर काढते त्या पद्धतीने जसा बिल्डिंग परमिशन प्लॅन असेल तर त्याची अवस्था त्या टूथपेस्ट सारखी आहे. बघा त्याला चिरडून बाहेर काढायचा, पैसे किती मागावे, काय मागावे, काय करणार. प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे टीपी ऑफिस मध्ये. लोकांच्या कडून जे आरटीआयचे माहिती अधिकाराचे जे कार्यकर्ते स्वतःला समजतात अशांची संधान मागायचे. ऑफिस मधून एखाद्या बांधकामाची, एखाद्या डॉक्टराची, एखाद्या व्यापाऱ्याची, एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या बांधकामाची माहिती घ्यायची आणि त्या माहिती अधिकाराच्या खालच्या कार्यकर्त्याला तथाकथित द्यायची, तथाकथित कार्यकर्त्याला ती माहिती पुरवायची, त्याच्याकडनं तक्रारी अर्ज घ्यायचा आणि परत त्याचा ससेमेरा ऑफिस म्हणून त्या मालकाच्या मागायला. अशी चेन झाली, चेन माझा जाहीर आरोप आहे, ही चेन झालेली आहे, माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. आज ही पत्रकार परिषद कराड नगरपालिकेच्या प्रशासनाला, जिल्हाधिकाऱ्यांना ही सांगण्यासाठी आहे की नगरपालिकेच्या टीपीमध्ये 5 ऑफिसर्स, 5 अधिकारी ह्या रॅकेटमध्ये सामील आहेत. उद्या 4 वाजेपर्यंत जर त्यांची बदल्या जर नाही झाल्या तर नगरपालिकेला ताळेबंद उद्या आंदोलनाचं 4 वाजता आहे. उद्या जी संस्था ह्या समाजाच्या हितासाठी आहे तिथं जर समाजाची पिळवणूक होण्यासाठीची जी गोष्ट असेल तर ती 100% या कराडमध्ये चालणार. आम्ही कराड नगरपालिकेला ताळेबंद आंदोलन करणार. संबंधित अधिकाऱ्याची शिरगुप्पे सारख्या संबंधित अधिकारी, 5 च्या 5 अधिकारी त्या ऑफिसचे, त्यांची जे मुजोर झाले त्यांच्या उद्या 4 वाजेपर्यंत जर बदल्या नाही झाल्या तर नगरपालिकेचं उद्या ताळेबंद आंदोलन होईल आणि या अधिकाऱ्यांचा उद्या तोंडाला काळं पासून नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये गाळबा ओढून मिरवणूक काढणार. कारण ही संस्था आहे, ही सर्वसामान्यांचा आशेचा किरण आहे आणि नागरिकांना स्वतःच्या लेखणीला किंवा अधिकाऱ्याच्या
कायद्याच्या धाकाखाली ठेवून जो कोणतं पिळवणूक या कराशहरात करत असत तो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं हे गाव निश्चितपणे या गावामध्ये हे आम्ही चालवून देणार नाही. कुणी असं समजून की प्रशासक आला म्हणून इथं नागरिकांना कोण वाली नाही ह्या संस्थेला कोण वाली नाही. ज्या वेळेला गावाचं हित असेल त्यावेळेला अख्खं कराड या ठिकाणी कराड शहर राजकीय मतभेद विसरून या ठिकाणी एकत्र होतात. सगळ्यात मोठा महाभ्रष्टाचार माझ्या टीपीच्या ऑफिसमध्ये चालला आणि ह्यामध्ये अनकंट्रोल्ड आहेत सगळे म्हणजे एवढं अनकंट्रोल्ड आहे. एवढे अनकंट्रोल्ड आहे की आज नगरपालिकेचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे सगळेच कॉन्ट्रॅक्टर वाईट आहेत अशा भाग नाही, काही माणसं कॉन्ट्रॅक्टर चांगले सुद्धा आहेत. आज ही नगरपालिकेच्या अकाउंट विभागामध्ये जे कंत्राटी कर्मचारी काम करतात हे खालनं आलेली बिलं लपवून ठेवतात. बिलं गहाळ करणे, लपवून ठेवणे, 12-12, 15-15% रकमा मागणे, जो रकमा द्यायला तयार आहे त्याच बिल घावणे आणि त्याच बिल पुढे प्रसिडवणे आणि नगरपालिकेच्या जनरल फंडामध्ये सुद्धा जो ह्या गोष्टीला एग्रीड आहे त्यालाच निधी प्राप्त होणे. आज कराड नगरपालिकेचा अकाउंट विभाग सुद्धा दुर्गणित बघण्याची गोष्ट आलेली बिल जर तुम्हाला सापडत नसली तर बिल गहाळ होत असेल. जो कॉन्ट्रॅक्टर चुकीचं काम करतोय त्याला कधीही पाठीशी घातलं आणि जो अधिकारी सुद्धा चुकीचं काम करत त्याला सुद्धा ह्या कराशी जनता कधी पाठीशी घातली जाणार. परंतु ह्या अकाउंट विभागमध्ये जे हे कर्मचारी 10-10 लाखाच्या आतली ऑफलाईनची टेंडर परस्पर कधी निघतात कधी त्यांना परस्पर विरा अधिकारी केली जातात ही कोणालाच कळत नाही. माझ्याकडे रेकॉर्ड आहे 10-10 लाखाची आतली किती कामं निघाली याचं सुद्धा माझ्याकडे रेकॉर्ड आहे. मी आपल्याला सर्व दाखवणार आहे. माझी एकमेव मागणी आहे की ही जी अकाउंट सेक्शन जो आहे या अकाउंट सेक्शन मध्ये नेमकं काय चालू आहे. कॉन्ट्रॅक्टरांची लूट, कॉन्ट्रॅक्टरनं काम त्याला 4 पैसे मिळावं म्हणून करायचं नाहीच, त्या अधिकाऱ्यांना पैसे देण्यासाठीच त्यानं काम करायचं. मग त्याला जर असं करायचं मग तो क्वालिटी काय देणार आहे तुम्हाला तो. आणि हे बहादर कधी ऑन दी स्पॉट जाऊन कुठलीही क्वालिटी व्यवस्थित आहे का हे पाहत नाहीत. ह्यांनी किती क्वालिटी मेंटेन केलेली आहे, आज किती कामांची क्वालिटी आहे ते पाहण्याची गोष्ट आहे. आज माझं तर म्हणणं आहे जी जी कामं झाली त्याच्यावर थर्ड पार्टी ऑडिट लागलं पाहिजे. त्या कामाच्या क्वालिटी बद्दल थर्ड पार्टी ऑडिट लागलं पाहिजे आणि जी बिलं अदा केली गेली ती योग्य अदा केली गेली का त्याच्यापेक्षा जास्त रुपयाची बिलं अदा केली गेली हे सुद्धा पाहणं नका. बेधुंदपणे सगळी लूट चालू आहे, बेधुंदपणे नागरिकांची लूट चालू आहे. आज ह्या टीपीच्या आणि हे संपूर्ण करत असताना एक मॅनेजमेंट म्हणून कुठलाही वचक धाक आणि डिसिप्लिन या नगरपालिकेत राहिले.